शिर्डी शहरातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रचाराचा पहिला नारळ लक्ष्मीनगर वॉर्ड क्रमांक 1 या ठिकाणी महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना 1.25 लाखपेक्षा अधिक मतांच्या आघाडीनं विजयी करण्याचा निर्धार यावेळी केला. लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी माता मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी शिर्डी नगर पंचायतीचे उपनगर अध्यक्ष मंगेश त्रिभुवन, शिर्डी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष किरण बोराडे, शिवसेना विधानसभा शिर्डी प्रमुख कमलाकर कोते, प्रथम उपनगर अध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, गणेश सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप जगताप, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब गोंदकर, जमादार इनामदार आयुब पठाण, राजू त्रिभुवन, सुभाष कोतकर, राजू जाधव, दत्ता मादळे, किरण माळी, प्रसाद सुरंजे, वाल्मिक उदावंत, गणेश विकास बनकर, सुनील गोंदकर, रवींद्र विलास कोते, सिद्धांत मगरे, सागर जेजुरकर, सतीश आरणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी शिर्डीनगरीचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आणि शिवाजी गोंदकर यांनी अधिक माहिती दिली. आज लक्ष्मीनगर वार्ड क्रमांक 1 या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP व इतर मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शिर्डी वार्ड क्रमांक 1 लक्ष्मीनगर या ठिकाणी प्रचाराचा पहिला नारळ फोडण्यात आला. या ठिकाणी सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावून आणि प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या 21 तारखेच्या मतदानाच्या दिवशी शिर्डी विधानसभेचे उमेदवार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जे विकासाची दूरदृष्टी ठेवणारे उमेदवार आहेत, यांना कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून भरघोस मताने विजयी करा. विक्रमी मताधिक्य देण्याची ही संधी आहे नामदार साहेबांना. मी आपणा सर्वांना विनंती करतो की 21 तारखेला सर्वांनी कमळापुढचं चिन्ह दाबून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विजयी करावे. धन्यवाद. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, राष्ट्रीय समाज पक्ष आणि सर्व मित्रपक्षांचं महाआघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे उभे आहेत, यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून द्यावं अशी आम्ही सर्व शिर्डीतील मतदारांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी हजर आहोत. आणि प्रचाराला आज आम्ही सुरुवात केलेली आहे. देशामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार चांगलं काम करत आहे. समाजातील सर्व तळागाळातील नागरिकांपर्यंत सगळ्या योजना ह्या पोहोचत आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकारसुद्धा काम, महाराष्ट्र सरकारचं काम खूप चांगलं, खूप योजना सर्व नागरिकांपर्यंत जात आहेत. ह्या पोहोचवण्याचं काम शिर्डीतील सर्व कार्यकर्ते करत आहेत आणि त्या माध्यमातून पुन्हा महायुती सरकार मोठ्या बहुमताने महाराष्ट्रात निवडून यावं अशी विनंती आम्ही सर्व मतदारांना करत आहोत. मी पुन्हा एकदा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत, त्यांना शिर्डीतून 1.25 लाख मताधिक्याने आम्ही निवडून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी मतदारांना विनंती करतो की कमळ या चिन्हाला मतदान करून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावा ही मी सर्व शिर्डीतील मतदारांना विनंती करतो. कॅमेरा पर्सन संदीप हिवाळे, SN मीडिया, शिर्डी.